आईची काय भूमिका होती या गीताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। मानव धर्म घडवणे, मानव धर्म निर्माण करणे बाबांचं कर्तव्य होतं, काम होतं, पण त्यामागे माझ्या वाराणसी आईची किती मेहनत होती, किती त्याग होती, या गीताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आज आपण बघतोय शिजवलेले अन्न समाजात वाटप करणं किंवा कोणतेही दान पुण्य करणं पुरुषाचं काम आहे, पण ते अन्न शिजवण्यामागे त्या आईला किती त्रास झाला हे आई सांगू शकतात, बरोबर आहे? ते अन्न शिजवण्यामागे त्या आईला किती त्रास झालाय आई सांगू शकते। त्याचप्रमाणे मानव धर्म आपल्याला फक्त आत भेटला, पण तो घडवण्या मागे माझ्या वाराणसी आईचे किती त्याग होते या गीताच्या माध्यमातून। मानव धर्माची पोळी जरी पावर मानव धर्माची पोळी किती पॉवरफुल आहे, प्रत्येक सेवकाला मार्गात येण्याच्या नंतर कळतो जेव्हा त्याला सुख समाधान मिळतो आहे। म्हणून मानव धर्माची पोळी जरी पॉवरफुल आहे त्या पोळीला भाजणारी त्या पोळीला भाजणारी वाराणसीची चूल आहे रे। Mama
पोळीला भजणारी, त्या पोळीला भजणारी माझ्या मानवधर्माची पोळी पचन करतोय एवढ्या फुटपाथ भेटली आहे. पचवणे सुद्धा तेवढेच कठीण आहे, पचवणे सुद्धा तेवढेच कठीण आहे. ही मानवधर्माची पोळी कुठे पचते आणि कुठे पचत नाही शब्दांकडे लक्ष असू द्या. ही मानवधर्माची पोळी ज्याने नीती नियमाने खाल्लं ना दादा, त्याचं जीवन उधारल्याशिवाय राहणार नाही. पण बेईमानी करून अशी एक आज आपण बघतो की आपल्या घरचा व्यक्ती थोडासा जर का समाजकार्य करायला निघाला, समाजकार्य करायला निघाला तर आपण जी महिला मंडळी असतात टोमणी मारतात की बाहेरचंच बघाल का, घरी मुलाबाळांकडे लक्ष द्या, घरी मुलाबाळांकडे सुद्धा लक्ष द्या, घराकडे लक्ष द्या, समाजाकडेच बघून काय होणार आहे. पण माझ्या बाबाने जेव्हा सौराष्ट्र दौरे केले अरे मी इथे सुंदर या ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेला आहे. हा बॅनर ज्या वेळेचा आहे जेव्हा शेवटचा दौरा होता बाबांचा, कधी वाचत केला या गोष्टी महत्वाच्या आहेत. अरे मी शंकर गुरुजी यांच्या निवासस्थानी जी कोल्हारीमध्ये शेवटचा दौरा होता त्यावेळीच हे बॅनर लागलेलं आहे, खूप सुंदर. आणि मानव धर्म घडवण्यामागे माझ्या आईचा किती त्याग. आपण छोट्या छोट्या गोष्टींना घरी झगडे करतो महिला मंडळी, तुम्ही घराकडे लक्ष देत नाही, मुलाबाळांकडे लक्ष देत नाही. पण माझ्या वाराणसी आईने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन शेवटपर्यंत त्या मानव धर्माचा गाडा इथपर्यंत आणून पोहोचवला. म्हणून त्या आईसाठी काय म्हणायचं, सदसेव कसाठी सदसेव कसाठी सतत
वाराणसी महान त्यागीला हिम्मत आली कारण त्यांनी सुद्धा असे शोभने जर मारत असले बाबांना तर बाबांची हिम्मत खचली असती। म्हणून त्या वाराणसी आईसाठी एकदा जोरदार तालावाला पाहिजे सर्वांच्या। म्हणून वाराणसी चटागा मूळ वाराणसी चटागा मूळ महान त्यागीला हिम्मत आली महान त्यागीला हिम्मत आली क्या कोई ¡Gracias!